नमस्कार, आज आपण बघणार आहोत फ्लावर बटाट्याची छान अशी चविष्ट भाजी। तर त्यासाठी इथे मी फ्लावर आधीच कट करून थंड पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवला आहे। तोपर्यंत आपण बटाटा या प्रकारे कट करून घेऊन ह्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे। आता आपल्याला 12 ते 15 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत आणि त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा साफ करून स्वच्छ पाण्यातून धुवून काढायच्या आहेत। जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका। आता इथे मी आलं आधीच काढून ठेवलं आहे, आता ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी मिरचीमधील जो बी आहे तो संपूर्ण काढून मगच मिरची चिरून घ्यायची आहे। आता एका कढईमध्ये तेल घ्या, तेल गरम झालं आता ह्याच्यामध्ये 1 चम्मच राई, जिरे, कढीपत्ता घ्या। कढीपत्ता तडतडला की लगेचच ह्याच्यामध्ये आले आणि लसणाची जी पेस्ट केली आहे ती घ्यायची आहे। बारीक केलेली मिरची, आता हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित असं परतून झालं आता ह्याच्यामध्ये हिंग तसेच हळद घ्या, चवीपुरतं मीठ आणि आपण कट करून ठेवलेला फ्लावर आणि बटाटा। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून झाकण देऊन 15 मिनिटांसाठी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटानंतर आता इथे आपण ओपन करूया। जर आपला बटाटा जो व्यवस्थित शिजून झाला असेल तर आपली भाजी सुद्धा व्यवस्थित शिजली आहे असं समजू। तर इथे आपला जो बटाटा आहे तो व्यवस्थित असा शिजून झाला आहे। आता 1 छोटा चम्मच गरम मसाला घ्या आणि गरम मसाला व्यवस्थित लागेल असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अशा भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहायच्या असतील तर खाली टायटलच्या जवळ मोरवर क्लिक करा, तिथे भरपूर साऱ्या व्हिडिओज आहेत, तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका। आता ह्याच्यावरून आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो एकदम बारीक करून कट करून टाकू नका। तसेच ओलं खोबरं आणि कोथिंबीर घ्या आणि सर्व साहित्य मिक्स करून आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी फक्त वाफेवर ठेवायचा आहे। जास्त आपल्याला टोमॅटो शिजवायचा नाही आणि आपल्याला टोमॅटो जास्त बारीकसुद्धा कट करायचा नाही आहे, कारण टोमॅटोचा पाणी सुटतो आणि त्याच्यामुळे आपल्या जी फ्लावर बटाट्याची भाजी आहे तिलासुद्धा पाणी सुटतो। त्याच्यामुळे फ्लावर बटाट्याच्या भाजीमध्ये टोमॅटो हा बारीक कट करायचा नाही आणि जास्तसुद्धा शिजवायचा नाही। इथे मी 3 ते 4 मिनिटानंतर ओपन केलं आहे। तुम्ही बघू शकता आपली जी भाजी आहे व्यवस्थित सुसुटीत अशी छान अशी तयार झाली आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। तसेच अशा भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी बाजूला दिलेल्या चॅनल प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लेलिस्ट प्ले करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, तंदुरुस्त राहा। धन्यवाद।